महाविकास आघाड़ी एवं इंडिया गठबंधन के संयुक्त प्रत्याशी विधायक बलवंत वानखेड़े पर अमरावती में आयोजित एक सभा में उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने तंज कसा था, जिसके प्रत्युत्तर में बलवंत वानखेड़े ने फडणवीस पर टिप्पणी की है, जहां उन्होंने कहा कि देवेंद्र फडणवीस ने महाविकास आघाड़ी सरकार में निधि रोकने का महापाप किया है। राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माझ्या मतदारसंघात आले होते प्रचारानिमित्त, त्यांचं मी स्वागत करतो। पण माझ्यावर टीका करताना एवढ्या मोठ्या नेत्यांनी टीका करताना कदाचित त्यांनी विधानसभेतील माझं कामकाज तपासून पाहिलं नसेल। मी किती वेळ प्रश्न विचारले आणि किती वेळ सभागृहात बोललो हे कदाचित त्यांनी रेकॉर्ड तपासलं नसेल। तसेच मी किती दिवस गैर आहे याची हजेरी जर त्यांनी तपासली तर मी अवघ्या 5 वर्षात फक्त 3 दिवस गैर आहे। त्यांनी ते रजिस्टर तपासून घ्यावं, हजेरी रजिस्टर। त्यांनी विकासाच्या कामाच्या बाबतीत टीका केली। सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्यावेळेस जे काही निधी भेटला तोही रोखण्याचं महापाप आदरणीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं। पानंद रस्त्याच्या संदर्भात मी DPTCत विचारलेले प्रश्न त्यांना, मी त्यांच्याकडे केलेला आग्रह आणि पत्रव्यवहार हा माझ्याकडे आहे, आणि विधानसभेत जे जे काही बोललो त्याच्या क्लिपसुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहेत, विधानसभेच्या रेकॉर्डवर सुद्धा आहेत। म्हणून त्यांनी एकदा विधानसभेचं कामकाज तशीच माझी हजेरी तपासून पाहावी एवढी मी या निमित्तानं त्यांच्यासोबत विनंती करतो।